म्हणजे मिठाबाई भाऊमान यांचा जो आज तुम्ही ज्या पद्धतीने स्मारक उभं करणार आहे किंवा त्या पद्धतीने काय करून तुम्ही हॉल उभा करणार आहे तो नाट्यगृह उभं करणार आहे ते नाट्यगृह तुम्ही आता आदरणीय डॉक्टर साहेब आपण सरपंच बाबूगाड्यासारखा फक्त माणूस तुमच्या पाठीमागे आहे सगळ्या महिला सुभेदार आहात त्यांचे चेहरे पाहिले ना त्या ठिकाणी आपण सत्कार करू अगदी सुंदर सगळ्या चेहऱ्यावरचं हास्य सगळ्यांचं होतं आज आता पुढच्या 5 वर्षाला ज्यावेळेस आपण सगळी मंडळी पुन्हा जमूया त्यावेळेस मिठाबाईंच्या नावाने चांगलं नाट्यगृह उभं करून टाका मला अडचण येणार नाही कारण इथे एक रणरागिणी बसलेली आहे आशाताई आहे तुम्ही काळजी करू नका वेळ प्रसंगी कोणाचंही गचून करणार पण पैशात नाही तेवढ्याला मात्र कमी पडणार हे मला पाहिजे आणि मनापासून करणार आणि काय उरलं सोडलंच कारखान्याचा मालक आपल्या शेतात काय अडचण नुसता पाचोळा जरी दिला तरी लय झालं नाही का साखर तर देणार दादा कोणच एवढा सगळ्यांना साखर देणार दादाची साखर प्रख्यात आहे ती शब्दाची असेल कारखान्याची असेल पण दादा देणार कारण जे शेठ बाबांनी केलेलं आहे ते तुम्हाला म्हणल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून तुम्ही ही जी संकल्पना आहे नारायण गावकर म्हणा हे समाधान वाटतंय आणि मला तर एकदाच बाबू भाऊनी बनवकी दिलेली आहे म्हणजे पूर्वी बनवकीची पद्धत होती एकदा आपला शेतकरी शेतकऱ्याकडे कुणी काम करायचं त्याचं औतुक कुणी बघायची असा एक शिरस्त असायचा तसं बाबू पाटीलनी बाबू भाऊनी मला सांगितलं कार्यक्रमाला तुला फोन आला की तू यायचं काय हरकत नाही येऊ आपल्याला काय बिघडायला इस गाव तीस गाव तेवढा आपला मित्र आहे दादा वार म्हणणार होते पण दादांचं लक्षात आलं आपल्याला दादानी तर लिहिलेलं नव्हतं पण दादांचं वाक्य मी पूर्ण करतो आपले सत्यशील दादाच तुम्ही पण म्हणा ना माझ्या बरोबर दुखडवायला उंबरासारखा मित्र वनगामध्ये गारव्यासारखा हे बाबू पाटील बरोबर लागते म्हणजे ही जी दोस्ती आहे ही जी मैत्री आहे आणि सगळं संभ्रम आहे आज तो कोण कुठे हे सुद्धा कळत नाही पण आहे ठामपणे उभा आहे त्या ठिकाणी छत्रपतीचा एक मावळा नारायण गावकरांच्या सुखदुःखासाठी सदैव तत्परतेने उभा आहे आणि तो उभाच राहणार आहे तुमचा आशीर्वाद आहे तोपर्यंत बाबू पाट्याचं कुणी काय वाकड करू शकणार नाही ते बाबू पाट्याचे भक्कम साथ आहे आता अजितचा उल्लेख केला सगळ्यांचा उल्लेख केला शरद इथं असलं तरी काय अडचण नाही शरदराव काय अडचण नाही नाव शरद आहे पुरुष आहे सगळं शरद कमल बघ कसा वेगळं सांगा गावड्याची बोर बरोबर होती त्याच्यामुळे मी म्हणलं आता शरद कमळ बघ नाही मग बाग पडवायचं आणि आता विशेष म्हणजे डॉक्टरांच्या पतीचं नाव सुद्धा पंकज आहे पंकज म्हणजे कमळ आहे तेव्हा फार हुशार आहे त्याच्यामध्ये बरंच राजकारण गुंतलेलं आहे का त्याच्यात मी जाणार नाही पण असं मला वाटतं की डॉक्टर पंकज म्हणजे कमळ म्हणजे पंकजला कमळ म्हणतात किंवा समानार्थी शब्द आहे आता ते कदाचित योगायोगाने आला असेल पण ते आहे हे नक्की आहे त्याच्यामुळे इथं फार समाधान वाटतंय आणि आज सुरज दादा असतो म्हणजे सगळं नारायण गाव असतंय हे फार महत्वाचं आहे त्याच्यामुळं बावड्या तिकडे अजून असतो तिकडे पण बावड्या मगा धरून तिथूनच असं झालं मी बावड्याला पुढे गेलो बावड्या पुढे चल पुढे चल आपण चला चला मी आहे मागे चला चला मी आहे मागे मी बावड्याला पुढे आणला त्याच्यासाठी आणि म्हणून आपण सगळी मंडळी आज नारायण गावकर या ठिकाणी सगळ्यांचे चेहरे आज खुलून दिसत आहे दिवाळी होऊन गेली पण आज खरी दिवाळी झाली आहे आज नवरात्रीमध्ये सगळ्या चंडिकाने निर्णय घेतला आणि चंडिका मातेने दिलेला आशीर्वाद आज माझ्या सगळ्या भगिनी इथे बसलेला आहे हा जो निर्णय आहे ही जी ताकद आहे तुम्ही नारायण गावकरांनी जी बाबू पाट्यांच्या पाठीमागं जी ताकद उभी केली आहे ती ताकद कधीच संपून देऊ नका राजकारणाचे जोडे बाजूला ठेवा उद्या कुठल्याही राजकारणाचे स्थित्यंतर होतील पण तुमचा एकच माणूस तुमच्या हृदयामध्ये असू द्या त्याचं नाव बाबू पाटे असू द्या तुम्हाला कधीही धोका मिळणार नाही अरे मैत्री करायची तर वाघायची करा उगत लवाड लांडगे कोले यांच्याशी मैत्री करू नका कारण मी एक सांगतो जर तुम्ही वाघाची मैत्री केली तर कधी जर तुम्ही त्याच्या गुहेमध्ये गेला तर हत्तीची गंध स्थळ फोडलेले मोठी तुम्हाला सापडतील पण उगत लवाड लांडगे कोले यांची जर मैत्री केली नाही सगळी पिष्ट मिळतात पिष्ट कुठं कोंबडा खा कुठं पारव खा कुठं जायचं ते लवड लांडगे कोले असं नसतं तर वाघाची मैत्री करायची बाबू बाबा आमचा वाघ आहे कधी सांगा कधी आवाज द्या बाबू पाटे तुमच्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहे
आणि म्हणून मला आज सगळ्यांना वाटतंय आज दिवाळी साजरी होती आहे, आज अशा ठिकाणी नवरात्र साजरी होती आहे, आज सगळे अवतार इथे बसले आहेत आणि तुम्ही सगळे मंडळी बाबू पाटीलच्या पाठीमागे उभे अशी सात शेवटपर्यंत द्या। हा शिवसैनिक मोडेल पण वाकणार नाही, हा बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, कधी या ठिकाणी वाकणार नाही, मातणार नाही, उठणार नाही। अशा बाबू पाटीला तुम्ही सगळ्यांनी प्रेम करा आणि सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन थांबतो। ताजा घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।